काल रात्री 2:30 साधारणतः 110 मिलीमीटर पाऊस म्हणजे अक्षरशः ढगफुटी सदृश परिस्थिती जी आहे नागपूरमध्ये निर्माण झाली होती. पाऊस पडल्याने त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला राबवावं लागलं, सैन्याची मदत घ्यावी लागली. आत्ताची काय परिस्थिती आणि काय तुम्हाला कारण वाटतं या सगळ्या परिस्थितीत? आत्ताच या संदर्भातली एक आढावा बैठक पार पडलेली आहे. केंद्रीय मंत्री माननीय गडकरी साहेब देखील त्याला उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूरचे पोलीस कमिशनर आणि सन्माननीय आमदार महोदय, लोकप्रतिनिधी असे सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. विशेषतः ज्याचा आत्ता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे हा जो काही अतिशय कमी वेळामध्ये 109 मिलीमीटर पाऊस जो पडला आणि त्यातले जवळपास 90% पाऊस हा केवळ 2 तासामध्ये पडला, त्यामुळे अंबाझरीचा मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो झाला आणि मग नाग नदी असेल, पिवळी नदी असेल अशा सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ते पाणी त्या ठिकाणी त्यातनं पूरसदृश परिस्थिती तयार झाली आणि जो सखल एरिया आहे, जो काही खोलगट एरिया आहे किंवा लगतचा जो काही एरिया आहे यामध्ये हे पाणी शिरलं आणि अगदी काही ठिकाणी ग्राउंड फ्लोअर तर पूर्ण पाण्यामध्ये गेला, गाड्या पूर्ण पाण्यामध्ये गेल्या. अगदी मोरबोनमध्ये आपण बघितलं की बसेस देखील त्या ठिकाणी पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेल्या आपण बघितल्या. एकूणच याच्यामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत 2 लोकांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतं आणि आता एक तिसरी बॉडी पुन्हा एक आयडेंटिफाय होते आहे, त्यामुळे कदाचित 3 मृत्यू त्याच्यामध्ये झाले आहेत आणि जवळपास 14 जनावरांचा देखील मृत्यू यामध्ये झालेला आहे. यासोबत काही पुलांची क्षती झालेली आहे, काही भिंती ज्या आहेत नागनदीच्या किंवा नाल्याच्या जवळच्या या भिंती पडलेल्या आहेत, त्यामुळे त्यातनं एक मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे गाळ त्या घरांमध्ये गेला आहे, चिखल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी आपल्याला बाहेर शिफ्ट करावं लागलं आहे. साधारणपणे ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांची संख्या जवळपास 10,000च्या घरा आसपास जाईल, 9,800 वगैरे अशी काही ती संख्या, म्हणजे जवळपास 10,000 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. विशेषतः झोपडपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे आणि गाळ वगैरे गेल्यामुळे अन्नधान्य वगैरे सगळं जे आहे ते लोकांना फेकावं लागलेलं आहे, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. आता इमिजिएटली आम्ही स्टँडिंग ऑर्डर्सप्रमाणे सगळ्यांना ज्यांच्या घरी अशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे त्यांना तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये मदत ही आम्ही त्याचे लगेच पंचनामे करतो आहे आणि ते 10,000 रुपयाची मदत ही आम्ही त्यांना देतो आहोत. यासोबत महानगरपालिका स्वतः गाळ काढण्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण कारवाई करणार आहे त्या सगळ्या भागांमध्ये आणि त्यालाही राज्य सरकार त्यांना जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून हा सगळा गाळ काढून तिथली सफाई देखील झाली पाहिजे. यासोबत दुकानांची ज्या ठिकाणी क्षती झालेली आहे त्या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत आपण त्यांना मदत करतो आहोत. त्यांचं जे नुकसान आहे त्याच्या 75% किंवा मॅक्सिमम 50,000 रुपये अशी त्यांना मदत करत आहोत. कुठे जर ठेले जे आहेत छोटे त्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना देखील 10,000 रुपयापर्यंत मदत जी आहे ही मदत आपण त्या ठिकाणी करणार आहोत. हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बांधण्याच्या दृष्टीने लगेच प्लॅन तयार करायला सांगितलेलं आहे, कारण काही पुलं क्षतिग्रस्त झालेले आहेत. काही ठिकाणी लक्षात आलं आहे की जुन्या पुलांचा जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये मध्ये एक पिलर घेतला असल्यामुळे ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो असतो त्यावेळेस तो फ्लो आउटफ्लँक करतो आणि तो बाहेर जाऊन मग तो पाणी इकडे तिकडे शिरतं, त्यामुळे काही ठिकाणी ही पुलं आता नव्याने बांधून ते त्याचा स्पॅन कसा मोठा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील येत्या दिवसांमध्ये आपण करणार आहोत. त्यासोबत अंबाझरीचं जे काही अर्धन वर्क आहे त्याच्या स्ट्रेंथनिंगच्या संदर्भातला देखील आढावा आज घेतलेला आहे. मुळात त्याचं जे स्ट्रेंथनिंग करायचं आहे त्याकरता डिवॉटरिंग त्याचं करावं लागेल, त्यामुळे ते लगेच करणं शक्य नाही आहे, पण त्याचं प्लॅनिंग करून उन्हाळ्यापर्यंत त्यातलं पाणी कमी करत जाणं आणि मग त्याच्यानंतर त्याचं स्ट्रेंथनिंग करणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम महानगरपालिकेला हाती घ्यायला सांगितला आहे आणि इरिगेशन विभाग महापालिकेच्या वतीनं एजन्सी म्हणून काम करेल आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेला त्या संदर्भात निधी देखील जो आहे तो उपलब्ध करून देऊ. जे लोक आता तात्पुरत्या निवाऱ्यात गेलेले आहेत त्यांची सगळी व्यवस्था केली आहे, त्यांना फूड पॅकेट्स वगैरेची व्यवस्था केलेली आहे, ती उद्याही आम्ही करू. जोपर्यंत
ते घरी जायच्या स्थितीत येत नाहीत तोपर्यंत करू. काही लोकांचं पाणी कमी झाल्यामुळे काही लोक घरी गेल्यात, पाणी आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. परंतु थोडी चिंतेची बाब एवढीच आहे की आजही रात्री ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे आता लगेच आपण NDRF SDRF आणि आर्मीच्या ज्या काही टीम्स आपल्याकडे उपलब्ध होत्या त्या सगळ्या स्टँडबाय ठेवलेल्या आहेत. पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात जवळपास 40 स्पॉट जे आहेत हे आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या ठिकाणी समजा रात्री पुन्हा पाऊस आला तर जिथे डिझास्टर सदृश स्थिती तयार होऊ शकते तर त्याही ठिकाणी टीम्स तयार ठेवून अशा प्रकारची काही अडचण आली तर तात्काळ लोकांना कसं आपल्याला त्या ठिकाणी वाचवता येईल किंवा अडचण होणार नाही हा प्रयत्न आपण केला आहे. एकूण जी काही इलेक्ट्रिसिटी बंद केली होती जवळजवळ सगळीकडची रिस्टोअर केली आहे, पण 14 ट्रान्सफॉर्मर असे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर केलेली नाही, कारण तिथले पाण्याची परिस्थिती आणि घरातला ओलावा याच्यामुळे तिथे वीज दिल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकेल याचा जोपर्यंत पूर्ण अंदाज येत नाही, कारण कुठला त्याची दुर्घटना होऊ नये या दृष्टीने तिथे अजून पाणी पूर्ण कमी होण्याच्या दृष्टीने आणि थोडा ओलावा कमी होण्याचा ची वाट पाहिली जाते. तेही सुरू करण्याची परिस्थिती आहे, पण जाणीवपूर्वक ते सुरू केलेले नाही आहेत ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. सकाळपर्यंत ते देखील सगळे सुरू करण्यात येतील आणि जे काही विजेच्या संदर्भातलं नुकसान झालेलं आहे त्याचं रिस्टोरेशन अतिशय वेगानं या ठिकाणी चाललेलं आहे. एकूणच सगळ्या परिस्थितीकडे प्रशासन पूर्णपणे नजर ठेवून आहे आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मदत दिली जात आहे, मात्र नुकसान मोठ्या लोकांचं झालेलं आहे, तातडीची मदत आता दिली जाते, पुढे पंचनामे वगैरे करून पूर्ण मदत किंवा जास्तीत जास्त. असं आहे की स्टँडिंग ऑर्डर याची असते, स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे जी काही मदत आहे ती आपण देत असतो, तर स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे सगळी मदत दिली जाते. मी काही भागांमध्ये उद्या जाणार आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती उद्भवते त्या यापेक्षाही कमी उद्भवते, पण NMC चे अधिकारी असतो की कर्मचारी ही तात्काळ मदत करत नाही. मला असं वाटतं की आपण एका गोष्टीचं निश्चितपणे प्रशासनाला एक प्रकारे धन्यवाद दिले पाहिजेत की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास 3-3.5 तासात प्रशासनाने केलं आहे आणि 350 लोकांना 3-3.5 तासात रेस्क्यू केलं, अर्थात NDRF SDRFचा याच्यात फार मोठा रोल आहे. तात्काळ त्यांनी ते काम केलेलं आहे, बोटी लगेच आल्या. बोटींमध्ये लोकांना आपल्याला माहिती आहे की जे शंकरनगरचं कर्णबधीर विद्यालय आहे तिथले मुलं असतील, बाजूला LAGDE कॉलेजच्या मुली असतील, यांना अतिशय विपरीत परिस्थितीतनं त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रिस्पॉन्स टाईम हा काही फार लांबचा नव्हता, जितके डिस्ट्रेस कॉल आले त्याला तात्काळ रिस्पॉन्ड केलेला आहे. खूप कायमस्वरूपी हा तोडगा निघेल करत अनेक भागांमध्ये दरवर्षी वर्षी निर्माण होते. या संदर्भात आता गडकरी साहेबांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत आणि म्हणून जसं मी सांगितलं की नॉर्मली तर अशा प्रकारचा पाऊस हा 25-30 वर्षात कधीतरी येतो अशा प्रकारचा पाऊस होता, पण त्यातही आपल्या लक्षात ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींची इन्फ्रास्ट्रक्चरली सुधारणा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातला प्लॅन हा महानगरपालिकेला बनवायला सांगितला आणि राज्य सरकार फ्लड डॅमेजच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध करून देतो. त्याच्यामध्ये वाहनांचा जो काय असतो आपल्याला माहिती आहे कंपल्सरी इन्शुरन्स त्यांचा असतो, त्यामुळे निश्चितपणे त्यांना फक्त ही मदत आम्हाला करून द्यावी लागेल की तात्काळ पंचनामे करणं असेल, तिथली इन्शुरन्स करता त्यांना जी कागदपत्र लागतात ती तयार करण्याकरता त्यांना पूर्ण मदत आम्ही करू. नागपूर में कल रात को करीब 2.5 घंटे में 109 मिलीमीटर बारिश हुई है और विशेष रूप से इसमें से 90% बारिश केवल मात्र 2 घंटे में हुई. इसके कारण अंबाजरी तालाब जो है इसका जो स्पिल ओवर है उसके ऊपर से पूरा पानी ओवरफ्लो के रूप में निकला और वो जो नाग नदी है उस